आता येत नाही हिंग घालावे गमागम आला नमस्ते वेलकम बॅक टू अनादर डे अनादर व्हिडिओ वेडू तू आज बोलणार नशील ना आज का तू आज बोलणार नशील तुला टेन्शन आलंय ना हो तिला टेन्शन पाई मी आली आहे बाहेर खूपच काय धार्मिक ठिकाणी आणलंय तिने आम्हाला पुण्यातल्या टेन्शन मुळे हो कुठे आलोय आपण आणि का खेळायला आलेलो नाही आम्ही बॉल भेळ खायला आलो नाहीये पावभाजी बाहेर बाहेर पावभाजी खायला आलेलो नाहीये सांगता येत नाही खाल्लं तरी नाही हो ना नाही आम्ही आलो गणपती दर्शनाला कारण माझी बाप्पाचे ब्लेसिंग्स घ्यायला कारण हिची एक्झाम आहे आणि तिला भीती आहे की ती फेल होईल अच्छा ठीक आहे गजब बेइज्जती गजब बेइज्जती तर परवा एक्झाम आहे कसं असतं ना ते लॅक ऑफ कॉन्फिडन्स मध्ये यावं लागतं नाही लॅक ऑफ कॉन्फिडन्स वगैरे नाही ह्याच्यात खूप कॉन्फिडन्स आहे पण ही आम्ही जास्तीचं नववी पासून हिला ओळखतो जास्तीचं कोणती एक्झाम असू दे गणपती येणार आणि नवस बोलण्यासाठी नवस बोलून जाणार आणि रिझल्ट लागल्यानंतर परत येणार मम्मी महिन्यातून एकदा येतेच मी तिच्यामुळे आम्ही येतो जरा बंद झालं कधी कधी आलो आम्ही दर्शन दाखवतो मंदिरात आल्यावर गोर गरिबांना दान करावं दरवेळी गरीब स्वभावाच्या लोकांना दान करावं असं ना थँक यू तुम्ही वेळी आहे का सांगू एक्झामचा अच्छा माझी डीमॅट आहे काय डीमॅट अगं बीमॅट फुल फॉर्म काय भारती युनिव्हर्सिटीची एक्झाम बीमॅटचा फुल फॉर्म BUMAT BUMAT भारती BUMAT BUMAT आहे ना CET आहे ही CET नाहीये का CET चा फुल फॉर्म माहिती म्हणून CET अगं मग सांगते तर भारती युनिव्हर्सिटीची त्यांची वेगळी एंट्रन्स आहे ती आहे मला विचार बरं मी एक्झाम देणार आहे त्यांची लगेच सांगेल आय दिखा काका मस्त झोपलेत मागे वेडूला त्यांच्याकडे बघून झोपावं वाटतंय आय फील जेलस दर्शन झालं आमचं आलो आता आम्ही इथे बसायला लोक छान झोपलेत यांचा पण विचार झोपायचा पण मी त्यांना नाही म्हंटल म्हणून बसलेत जरा गॉसिपिंग बघते पा कसं गॉसिपिंग करतात येऊन ती बघती बाईने काय घातलंय बघते बघते बघ करत बाई नाहीये दर्शन झालं आता छान झालं दर्शन आमचं यार एक काही चुकू नाही साधा यार चांगला अँगल येत नाही या अशा खरंच आपल्या फॅमिली व्लॉग आहे माझा मामा बघतो मी काहीच बोलू नये असं काहीतरी बोलूनच मग असं लोकांना इंडिकेट करते की आपण काही ऐक ना तुला ना एक चॅलेंज दरवेळेस मला चॅलेंज येते अंकिताला दे ना कधीतरी नाही नाही काका झोपलेत ना त्यांच्या जाऊन उडी मार फक्त पलीकडे जायचंय ना हा जा कुठूनही जाईल ना मला काय देणार त्याच्यानंतर दे ना जा ना वे देते जा नको मला मी खात नाही पळाली पळाली बघा
मी केलंय मला काय देणार बे सांगितलं नाही मी बे नाही बरं ठीक आहे प्रोटीन बार दॅट वॉज ग्रेट प्रोटीन अग शाबासकी देते थँक्स तुझी शाबासकी पण आता तुला हवाय छान आहे छान तुला विचारतीये मी छान आहे चांगलं आहे की असं हातात धरू आपण अगं आम्ही एका ठिकाणी आहे ना मॅडम जेव्हा काश्मीरला गेल्या होत्या आता जाऊन 2 महिने झाले असतील 2 महिन्यापूर्वी आम्ही इथं शॉप मधून हिच्यासाठी एक ट्रायपॉड घेतला आणि तो अजून त्या शॉप वाल्याकडे कधी आणि घ्यायच्या वेळेस कसं गेलं तिने नाटकी गेली खूप नाटकं केली तिने नाही मला आजच पाहिजे तिने 8:30 तिथेच होतो आपण रात्री 8:30 आणि तुम्ही म्हणता ना का तुम्ही वेडूला त्रास देता कारण वेडू आम्हाला रिअल लाईफ मध्ये खूप त्रास देते मी काही त्रास तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे नाही नाही मी यांना त्रास देईल चेहरा बोळा लपडी बघा 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 हे कळलं कळलं हे खोटं आहे हिच्या बाबतीत पण ती त्रास देते लाईट चालू आहे इकडे दाखव ग जरा बघा बघा आणि कोणी तुम्ही समजा इन्स्टाला आम्हाला फॉलो केलं नसेल तर करा आम्ही लाईव्ह येतो मग तुम्हाला तिकडून जास्त अपडेट्स मिळतील अंकिता बोल आणि अंकिता अशी छान सगळ्यांकडे सगळ्यांच्या कमेंट्स बघत असते आणि रिप्लाय देत नाही हो आणि त्यांना खूप वाईट वाटतं ऍक्च्युली हो माझं ऐकणार सगळ्यांचंच ऐकणं भारी असतं वेडू खूप बारीक दिसत होती त्याच्यामुळे आम्ही वजन करायला सांगितलं प्लीज वाढलं असू दे चल चल अगं ड्रेस तुझा अगं काय गृहप्रवेश करतीये का किती हो ना बाजू 44 झालंय कितीच ग 43 च वाव कितीच वाढलं 1 किलो वाढलं ना किलो कॉंग्रॅच्युलेशन मग ह्याच्यावर काही ट्रीट वगैरे मिळते काय आम्हाला काकांना देणार आहे दे अच्छा हे घ्या काका थँक्यू बघा माझी ट्रीट तीच दे चल अंकिता तुला करायचं वजन नाही करायचं कारण आम्हाला माहिती आहे का आमचे वाढतात कमी होतात असं काही नाही आमचे माझं तरी कॉन्स्टंट आहे तुझं माझं पण कॉन्स्टंट आहे माझं तुझ्यापेक्षा 10,000 जास्त आहे वरून कधी मी 44 वर आली नाहीये मी पण 32 ने 43 वर मला सांग तू मला सांग पण नाही कशाला ना चालता येत नाही मागा मला बघा नॉट जगा मागा पण नाही आय एम हॅपी गुड फॉर यू ठीक आहे व्हिडिओ इथेच चालू केला होता आणि इथेच संपवतो खर तर इथे नव्हता थोडा पुढे होता पण असं साठी इकडे आलो युट्यूब टू माय वेलकम चॅनल आता गुड बाय करायची वेळ झाली गुड बाय टू माय चॅनल युट्यूब टू माय बाय चॅनल ओके डोक्यावर परिणाम झालाय कॉमेडी 2 दिवसात म्हणजे तिला टेन्शन आहे आणि कसं आहे ती मोठी मोठी पुस्तकं बघून जरी डोक्यात येतच टेन्शन पण ठीक आहे तू बघत जाऊ नको मग वाचायचा प्रयत्न कर अगं बघून जरा कॉन्फिडन्स मिळतं की हा तू एक्झामला माझं नाव घेऊन आन्सर दे अरे बाई नको मला चांगले पडले त्या एक्झाम मध्ये माझंच दे बघ 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 काय बोलावं आता चांगलं सांगितलं तरी सगळ्यांचं मी 80-80 नाव घेऊन सुरू करते ठीक आहे चालेल आता तू घेस तुला बघ आता नाही पण आता तू एवढे ब्लेसिंग घेतलेत बाप्पा कडून तर शक्ती देईल मला हो तुझ्या डोक्यावर थोडा परिणाम करते अजून आणि व्यवस्थित तू पेपर जास्त करावा परिणाम आणि त्याला टाइमपास कर ना काम दे स्वतःवर आल्यावर चलो येस बाय आता सारसबागेत या तुम्ही पण बाप्पाचे दर्शन घ्यायला ऍक्च्युली मंदिरासाठीच या बाकी गार्डन सारखं गार्डन आहे लहान मुलांना घ्यायला खेळायला आणि यायची इथे आणि कपल्सला ठीक आहे चलो बाय बाय डू सबस्क्राइब भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय